फ्रेंड्स, हे वँडरिंग ज्यू या हँगिंग प्लँटचे कटिंग्स आहेत आणि हे आपण आता हँगिंगमध्ये कशा प्रकारे लावायचं ते बघणार आहोत. हे जे वँडरिंग ज्यू आहे याचे शेड्स बघा कशा आहेत आणि त्याला थोडीशी ना चमक आहे बघा या पानांना. वँडरिंग ज्यूचे दोन तीन प्रकार आहेत, अगदी डार्क व्हायोलेट पण असतो, त्याचप्रमाणे प्लेन ग्रीन पण असतो आणि हा माझ्याकडे आहे तो हा थोडासा या पानांना शाईन आहे. पूर्ण वाढ झाल्यानंतर तुमच्या ते जास्त लक्षात येईल. हँगिंग लावण्यासाठी आपण हा हँगिंगचा एक पॉट घेतलेला आहे आणि त्याला खाली बघा छानपैकी होल आहेत. आता आपण याच्यावर प्रथमतः छोटंसं एक ग्रीन एक कापड टाकूया खाली. थोडंसं जाळीदार कापड आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की या होलमधून माती बाहेर जाणार नाही पाणी टाकल्यानंतर. आता आपण याच्यावर काही विटांचे तुकडे ठेवून घेऊया. विटांच्या तुकड्यामुळे थोडीशी त्या रोपाला ओल प्राप्त होते. आपण जर पाणी टाकलं तर त्या विटांचे तुकडे ओले राहतात आणि त्यामुळे कुंडीमध्ये बऱ्याच वेळा ओलावा राहतो. आता आपण याच्यावर कोकोनट कॉयर घालून घेऊया. कोकोनट कॉयर आपण यासाठी घालतो आहे की हे जे हँगिंग आहे हे आपल्याला लाईट वेट करायचं आहे आणि हे वँडरिंग ज्यू जे हँगिंग लावणार आहो आपण तर या रोपाची मुळं फारशी खोल जात नाहीत बघा. तंतुमय मुळांसारखीच याची मुळं असतात आणि म्हणून आपण या कुंडीमध्ये थोडंसं कोकोनट कॉयर घालतो आहे. म्हणजे दोन प्रकारे आपल्याला याचा उपयोग होणार आहे. लाईट वेट पण कुंडी होणार आहे आणि कुंडीमध्ये ओल पण राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या कोकोनट कॉयरचा उपयोग होणार आहे. हँगिंग लावण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत त्या मातीमध्ये इथे मी 60% गार्डन सॉईल आणि याच्यामध्ये 20% वाळू मिक्स केलेली आहे आणि इथे 20% कंपोस्ट खत घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जे ग्रीन दिसते ते कडुनिंबाच्या पानाची पावडर आहे बघा. ती जंतुनाशक म्हणून उपयोगी होते आणि मातीमध्ये काही बॅक्टेरिया किंवा काही हार्मफुल जम्स तयार होणार असतील तर ते पण या मातीमध्ये होत नाहीत. म्हणजे अँटीबॅक्टेरियलसारखं ते काम करते. त्याचप्रमाणे इथे मी फंगीसाइड पण घातलेलं आहे. त्याचा पण उपयोग की मातीमध्ये कुठलेही जीवजंतू की जे रोपाला हानिकारक आहेत ते तयार होत नाहीत. अशा प्रकारे मी या रोपासाठी तयार केलेली ही सॉईल आहे. आता हे सॉईलचं जे मिश्रण आहे ते आपण एकत्र करूया सगळं आणि हे आपण कुंडीमध्ये थोडंसं भरून घेऊया. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आता मिक्स केल्यानंतर आपण हे कुंडीमध्ये घालूया. छानपैकी असे मातीचं मिश्रण तयार झालेलं आहे बघा. आणि आता ही कुंडी भरून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये वँडरिंग ज्यूची काही जे कटिंग्स घेतलेले आहेत आपण ते लावूया. आता आपण याच्यामध्ये एक एक कटिंग्स लावून घेऊया. याच्यामध्ये कंपोस्ट खत घातलेलं आहे त्याच्यामुळे माती अशी भुसभुशीत झालेली आहे बघा. आणि वाळू याच्यासाठी घालायची की याच्यामध्ये जास्त पाणी या रोपाला चालत नाही. फार ओल पण नको असते आणि फार ड्राय पण चालत नाही आणि म्हणून थोडंसं आपण याच्यामध्ये वाळू मिक्स केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे सगळी जी वँडरिंग ज्यूची कटिंग्ज आहेत ते आता लावून घेऊया. आता हे कटिंग्ज लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं सावकाशपणे पाणी घालूया कारण लावल्यानंतर त्या कटिंगला धक्का लागायला नको. तर अशा प्रकारे आपण याला पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी हे भरपूर घालायचं आहे की खाली पूर्ण मातीतून पूर्णपणे खाली पाणी गेलं पाहिजे. म्हणजे कुंडीच्या खालच्या होलमधून पाणी पूर्णपणे खाली आलं पाहिजे म्हणजे ती माती पूर्णपणे ओली होते. आता आपण याच्यावर थोडासा फंजीसाइडचा स्प्रे करून घेऊया कारण त्याच्यामुळे याला आळी किंवा कीटक किंवा बुरशी याचा काही प्रादुर्भाव होणार नाही. अशा प्रकारे आपण फंजीसाइडचा स्प्रे याला मारलेला आहे. हे इंडोर तसेच बागेमध्ये किंवा बाल्कनीमध्ये इनडायरेक्ट ब्राईट सनलाईटमध्ये खूप छान वाटतं. तुम्ही
छोट्या छोट्या पॉटमध्ये लावून, अगदी कप साईज पॉटमध्ये लावून ते टेबलवर किंवा घरामध्ये हॉलमध्ये कॉर्नरमध्ये ठेवलं तर ते सुद्धा आपल्या घराला खूप छान शोभा देतं. फ्रेंड्स, तुम्हाला जर हे वँडरिंग ज्यूचे हँगिंग आवडलं असेल तर याचं कटिंग तुम्ही नर्सरीमधून आणा किंवा तुमच्या फ्रेंड्सकडून आणा आणि तुमच्या बागेमध्ये ते लावा आणि तुमच्या बागेची शोभा वाढवा. फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.